इयत्ता 10वीला एनटीएसए परीक्षेमध्ये बुद्धिमत्ताच्या या पेपरमध्ये दिशा या घटकावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमध्ये मित्रांनो या पद्धतीने विशिष्ट माहिती दिलेली असते आणि त्या माहितीवर आधारित हे प्रश्न विचारले जातात. तर मग हे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण या ठिकाणी आज समजून घेणार आहोत आणि या घटकाचं आकलन करणार आहोत. बघा आपल्याला माहिती काय दिलेली आहे, सतीश पश्चिमेला 12 किमी चालत गेला, नंतर उजवीकडे वळून 5 किमी चालत गेला, मग पुन्हा उजवीकडे वळून 4 किमी चालत गेला, शेवटी पुन्हा उजवीकडे वळून 11 किमी चालत गेला. मित्रांनो या प्रकारचे गणिते सोडवण्यासाठी आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वायव्य आग्नेय ईशान्य आणि नैऋत्य या 4 प्रमुख दिशा आणि 4 उपदिशा या 8 दिशांची माहिती असणे आपल्याला माहिती आहे. आपण भूगोल या विषयामध्ये नकाशा वाचन करताना आपल्याला लक्षात येत आहे की वरच्या दिशेला उत्तर दिशा असे म्हणतात, तर ज्या दिशेला सूर्योदय होतो आहे ती पूर्व दिशा असते. तर मग आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि या माहितीवर आधारित प्रश्न विचारलेला आहे की शेवटी सतीशचे तोंड कोणत्या दिशेला असेल. मित्रांनो लगेच हे उदाहरण आपण सोडून घेऊ. बघा सतीश पश्चिमेला 12 किलोमीटर चालत आला, म्हणजेच बघा या ठिकाणी लक्षात घेऊ आपण सतीश होता पश्चिमेला तो 12 किलोमीटर चालत आला, पश्चिमेला त्याचं तोंड होत, त्याच्यानंतर नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत गेला. तर तोंड इकडे असल्यानंतर उजवी बाजू म्हणजेच उत्तर दिशा आणि डावी बाजू म्हणजेच दक्षिण दिशा. उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत गेला या दिशेला, 5 किलोमीटर चालत गेला, त्याच्यानंतर मग पुन्हा उजवीकडे वळून 4 किमी चालत गेला. जर इकडे तोंड असेल तर उजवीकडे पूर्व दिशा असते आणि डावीकडे पश्चिम दिशा असते. तर बघा तो परत पूर्वेला 4 किलोमीटर चालत गेला आणि त्यानंतर शेवटी पुन्हा उजवीकडे वळून 11 किलोमीटर चालत गेला. मित्रांनो त्याचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर उजवी बाजू खालची असते, डावी बाजू वरची असते. तो परत उजवीकडे वळून 11 किलोमीटर चालत गेला, म्हणजेच या दिशेने तो 11 किलोमीटर चालत गेला. बघा तो उत्तरेला जर 5 किलोमीटर जात असेल तर याच्या विरुद्ध दिशा म्हणजेच काय असते, दक्षिण असते, खालची दिशा. जर आपण या ठिकाणी बघा ही उत्तर दक्षिण पश्चिम आणि पूर्व, पूर्व उत्तर पश्चिम आणि ही दिशा असते दक्षिण, उत्तरेच्या विरुद्ध दिशा म्हणजेच दक्षिण. तर मग प्रश्न आपला शेवटी सतीशचे तोंड कोणत्या दिशेला असेल, तर आपलं उत्तर आहे दक्षिण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो दिशा या घटकावरील लगेच आपण दुसरं उदाहरण सोडून घेऊया. या माहितीवर आपल्याला दुसरं उदाहरण विचारलेलं आहे, सतीश मूळ ठिकाणापासून आता किती अंतरावर असेल. आपण बघितलेलं होतं पहिल्या उदाहरणामध्ये बघितलेलं होतं की सतीश मूळ ठिकाणापासून 12 किलोमीटर चालत आला, त्याच्यानंतर उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत गेला, त्याच्यानंतर परत पूर्वेला तो 4 किलोमीटर चालत गेला आणि त्यानंतर तो खाली दक्षिणेला 11 किलोमीटर चालत गेलेला होता. तर आता सतीश या त्याच्या मूळ ठिकाणापासून आता किती अंतरावर असेल असा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला 2 आकृत्या मिळालेल्या आहेत, एक काटकोन त्रिकोणाची आकृती मिळालेली आहे आणि दुसरी आयताची आकृती मिळालेली आहे. तर यामध्ये बघा आयताची ही बाजू जर 5 असेल तर ही बाजू सुद्धा 5 किलोमीटर 5 किलोमीटर होईल, ही बाजू 4 किलोमीटर असेल तर ही बाजू सुद्धा 4 किलोमीटर होईल. आयतामध्ये समोरासमोरील बाजू या सारख्या असतात. त्यानंतर ही जर 4 किलोमीटर असेल, एकूण 12 किलोमीटर आहे म्हणजेच ही 8 किलोमीटर होईल, त्याच्यानंतर इथून एकूण 11 किलोमीटर असेल आणि ही बाजू जर 5 किलोमीटर असेल तर ही होईल 6 किलोमीटर. त्याच्यामुळे आपल्याला काटकोन त्रिकोणामध्ये असं लक्षात येते की 2 बाजू या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत. याला आपण नावे देऊया ए बी आणि सी. ए बी सी या काटकोन त्रिकोणात ए बी ची लांबी आपल्याला मिळालेली आहे, बी सी ची लांबी आपल्याला मिळालेली आहे, ए सी ची लांबी आपल्याला काढायची आहे.
एसीआर करना है कर्णाची लांबी काटकोन त्रिकोणामध्ये काढत असताना पायथागोरसच्या सिद्धांताचा आपण वापर करूया. बघा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार च्या प्रमेयानुसार बघा एसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. एबी ची लांबी आहे 8 किलोमीटर 8 चा वर्ग अधिक बीसी ची लांबी आहे 6 किलोमीटर 6 चा वर्ग बरोबर 8 चा वर्ग 64 अधिक 6 चा वर्ग 36. एसी चा वर्ग बरोबर 64 अधिक 36 वर्गमूळ घ्या 100. तर एसी बरोबर आपल्याला मिळतात 100 ही वर्ग संख्या 10 या संख्येची वर्ग आहे त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 10 किलोमीटर. म्हणजे सदिश आपल्या मूळ ठिकाणापासून इथपर्यंत जो होता तो किती किलोमीटर आहे अंतरावर असेल तर 10 किलोमीटर इतके तो अंतरावर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10 किलोमीटर. मित्रांनो आणखी यासारखी उदाहरणे सोडवून आपण या घटकाचा चांगला सराव करावा आणि एनटीएसच्या परीक्षेमध्ये ही प्रश्ने अचूकतेने आपण सोडवावी.